कारण आज मी माझ्या मातृभाषेत राहून आज लोकांचं मनोरंजन करतोय. मराठीतच राहण्याचं मला अजिबात दुःख नाहीये. आज अमराठी लोक सुद्धा आमचा कार्यक्रम बघतात. दोघे तिचं गुजराती जी व्यक्तिमत्व ती मुद्दा म्हणून मला भेटायला आली सेटवर की अरे हम आपके बडे फॅन आहे. तर मला असा प्रश्न पडतो म्हणजे उदाहरण समजा तुझ्याकडे बघितलं तर अनेकदा आम्हाला तू जे काही हालचाली करतो स्टेजवर वगैरे अनेकदा चार्ली चॅप्लिन्स किंवा आम्हाला लॉरेन हार्डी मध्ये ऑलिव्हर हार्डी दिसतात की ज्या पद्धतीने तू छोट्या मोठ्या गोष्टीच करतो म्हणजे तुझ्यासाठी फार ते अशा सहज असतील पण त्यामागून पण आम्ही खूप खळखळून असतो. तर या सर्वांवरून असा प्रश्न असा माझा आहे की गेल्या काही काळामध्ये आपण बघतोय की हिंदीमध्ये वगैरे मेथड ऍक्टरची खूप लाट आली. तू देखील त्याच पद्धतीने गोष्टी करतोस आणि सर्व हे करतोस. तर असं वाटतं का कधी कधी की मराठीचा कॅनव्हस थोडा लहान आहे म्हणून जेवढी मराठीत उत्तम अभिनेता असून सुद्धा तुला तितकी प्रसिद्धी मिळाली नाही जेवढी हिंदी लोकांना मिळते किंवा काय असं? नाही मला वाटत नाही मराठीचा स्पॅन कमी आहे वगैरे मला अजिबात असं वाटत नाही. कारण सध्या आमच्या सगळ्या विनोदी कलाकारांवर महाराष्ट्र जेवढं प्रेम करतं किंवा जगातले मराठी लोक जेवढं प्रेम करतात तेवढं कुणावरही प्रेम करत नाही. ऑफकोर्स हिंदीचा स्पॅन मोठाच आहे मुद्दा तो नाहीये पण मला असं वाटतं की आम्ही उत्तम काम करतोय मराठीत आणि त्याचं यश आम्हाला मिळतंय आणि त्याचं प्रेम आम्हाला लोक करतायत त्यामुळे हा विचार माझ्या तरी डोक्यात कधीच आला नाही की यार आपण फार इथे इथे आहोत वगैरे. नाही मी आम्ही जगात पोहोचलेलो सगळीकडे. आज अमराठी लोक सुद्धा आमचा कार्यक्रम बघतायत. आज म्हणजे विशाखाचे किंवा विशाखाला हजारो असे मला हजारो असे मेसेज आलेले असतील रसिकाला प्रभाकरला आलेले असतील की मी अहमदाबादला राहतोय मी दिल्लीला राहतोय मी पंजाबला राहतोय मी केरळाला राहतोय तरी सुद्धा आम्ही तुमचे कार्यक्रम बघतो आणि आम्हाला खूप आवडतात. तर मला असं म्हणजे अजिबात वाटत नाही की हा स्पॅन थोडं मोठं वाटायला इच्छा ग्रो व्हायची असतेच की मी उद्या बॉलिवूडमध्ये गेल्यावर मला असं वाटेल हाच प्रश्न तू विचारशील असं नाही का तुला वाटणार की हॉलिवूडमध्ये जावं. ते असतच राहणार आहे आणि ते असायलाच हवं तरच आपण स्वतःला ग्रो करू शकतो. पण मराठीतच राहण्याचं मला अजिबात दुःख नाहीये कारण आज मी माझ्या मातृभाषेत राहून आज लोकांचं मनोरंजन करतोय आणि मला समाधान मिळते माझ्या मते ना ही खूप मोठी गोष्ट आहे. कलाकार आधी स्वतःच्या समाधानासाठी काम करतो आणि मग इतर गोष्टी असतात तर मला खूप समाधान मिळते त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. विशाखाताई तू काय सांगशील या बाबतीत? मला असं वाटतं मंदार की कलेला कुठलंच लँग्वेजचं बार नाहीये त्यामुळे मला नाही वाटत की त्याची लोकप्रियता केवळ भाषेमुळे अडून राहील. आम्ही आज म्हणजे आउट ऑफ इंडिया जेव्हा जातो तेव्हा सुद्धा मराठी मंडळी सुद्धा हास्यजत्रा बघणारे आम्हाला भेटतात. आताच परवा मी एका हिंदी सिरियलचं शूटिंग करत होते तर त्या दर्शन जरीवाला ज्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाले खूप मोठे ऍक्टर आहेत तर त्यांच्याशी बोलायला गेले नाही. मला पटकन ते लक्षात नाही आलं दिसलं नाही काय बोलावं कळलं नाही तर ते कुठेतरी त्यांच्या मेकअप रूम मध्ये होते त्यावेळेस तर ते अचानक माझ्या समोर आले आणि ते मला म्हणाले विशाखाजी क्या मैं आपके दो मिनट ले सकता हूँ. म्हटलं सर कहिए ना क्या बोली क्या क्या कह रहे थे आप. म्हणे मैं आपका इतना बहुत बहुत ज्यादा बड़ा फैन हूँ कि मैं शब्दों में बयां नहीं कर सकता जिस तरीके से आप लोग हास्य यात्रा के सारे काम कर रहे हो ना वो सब लोग हैट ऑफ है. और समीर जी और आपके स्किट तो बेगदा हम लोग देखते रहते. वो एक बार ऐसा हुआ कि एक ने किसी ने लिंक भेजा तर अभी देख लिया कि क्या है ये कौन सा शो है. तो मेरे दोस्त ने मुझे भेजा कि यार ये कौन सा शो है. वो गुजराती है अपना भाई तो उसने मुझे लिंक भेजी कि यार ये कौन सा शो है कौन से चैनल पे आता है जरा मुझे बता देना. और आणि मग ते एक लिंक त्यांनी बघितल्यावर त्यांनी सगळे हास्यत्राच सगळे एपिसोड बघितले आणि मी त्यांच्याबरोबर चार दिवस शूट केलं तर ते ती दोघे तिचं गुजराती जी व्यक्तिमत्व जी बडी आहे जी लेखक मंडळी आहे ज्यांना नाव आहे ती मुद्दा म्हणून मला भेटायला आली सेटवर की अरे हम आपके बडे फॅन आहे. तर मी म्हणते की गुजराती थिएटर हिंदी थिएटरची मंडळी सुद्धा हास्य जत्रातले आमचे सगळे स्किट्स पाहत आहेत आणि आम्हाला माहितीये की एका मोठ्या कलाकाराने एका लहान कलाकाराचं कौतुक करणं केवढी मोठी बाब आहे. आज अनेक आज भरत दाभोळकर वगैरे या इंडस्ट्रीतली अनेक मंडळी आमचं कौतुक करत असतात. तर मला नाही वाटत की केवळ मराठी इंडस्ट्रीमध्ये आम्ही आहोत म्हणून आम्ही लोकप्रिय नाही आहोत. उलट आम्ही लोकप्रिय आहोत आणि लोक आम्हाला ना स्वतःच मानतात असं आपलं मानतात. त्यामुळे तो एक आपल्या मराठीचा तो एक काय म्हणू ना सत्व आहे आपलं मराठी इंडस्ट्रीचं
पूर्ण की लोक ना कलाकार अचानक आपला वाटायला लागतो लोकांना, ते जे आपलेपण आहे ना ते आपल्या इंडस्ट्रीने अजूनपर्यंत राखलंय, आणि मला नाही वाटत ते आपलेपणात कुठे लोकप्रियतेची कमतरता आहे.